सातपूर परिसरातील सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात काम करणारे गांगुर्डे बंधू यांनी नवीन व्यवसायात उडी घेतली आहे. या अगोदर सातपूर अंडारोल, सातपूर वडेवाले आणि आता सातपूर दरबार हॉटेल घेऊन आले आहेत. सातपूर MIDC या हॉटेलचा शुभारंभ फ्रावर्शी अकॅडमीचे संचालक रतन लथ, नगरसेविका सीमा निगळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. तसंच नामफलकाचं देखील अनावरण करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. गांगुर्डे परिवार ज्याही व्यवसायात हात घालतात तो व्यवसाय भरभराटीस जातो, त्याचप्रमाणे या हॉटेल व्यवसायाची भरभराट होईल असा विश्वास उद्घाटक रतन लत यांनी व्यक्त केला आहे. खरं म्हणजे परिवाराचा सदस्य म्हणून आलेलो आहे, उद्घाटक म्हणून नाही आलेलो आहे. आपल्यापैकीच एक आहे. हॉटेल हा व्यवसाय योगेश आणि गणेश यांना मी खूप कष्ट करताना खूप वर्ष झाले बघतो आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी जी केलेली आहे ती मनापासून केलेली आहे आणि त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. मला वाटतं त्यांनी काहीतरी अंडा रोल सुरू केलेलं होतं, त्याच्यानंतर वडेवाले म्हणजे वडा सुरू केला होता आणि आता या सुंदर सातपूर दरबार सुरू केलेलं आहे. मला नक्की खात्री आहे का हृदयात जाण्याची जागा पोटापासून असते आणि ती ही जागा अशी खूप प्रसिद्ध होईल आणि लोक चौदार जेवून इथं त्यांना मिळेल एवढी मला खात्री आहे. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. या सातपूर दरबार हॉटेलच्या निमित्तानं खवयांसाठी नवीन ठिकाण निर्माण झालं आहे, यामुळे खवयांना आवडीचे पदार्थ खायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका सीमा निगळ म्हणाल्या, योगेश भाऊ असो, दीपक भाऊ आणि गणेश भाऊ यांनी सगळ्यांनी मिळून आपल्याला सगळ्या खवयांना एक नवीन अजून एक आस्वाद घेण्याचं ठिकाण निर्माण केलं आहे. आणि महत्त्वाचं का इथे एवढा मोठा कार्यक्रम करून त्यांच्याबद्दल जे सगळ्यांना आपुलकी आहे ते सगळे मान्यवर सगळे इथे उपस्थित राहिलात आणि योगेश भाऊ आणि त्यांचं परिवार हे खूप कष्टाळू आहे आणि यांच्या कष्टाला असंच फळ मिळत राहू आणि असेच ते पुढे पुढे असेच यशस्वी होत राहू अशी शुभेच्छा माझ्या प्रभागाच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि निगळ परिवाराच्या वतीने त्यांना देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे यांनी हॉटेलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या हॉटेलमध्ये व्हेज नॉनव्हेजचे सर्व प्रकार उपलब्ध असून फॅमिलीसाठी वेगळा कक्ष उपलब्ध आहे. या हॉटेलला नगरसेवक सलीम शेख यांनी शुभेच्छा दिल्या. नेतृत्व माझे भाचे आज यांनी नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे. नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे. खरं तर गणेश गांगुडे असतील, योगेश गांगुडे असतील, दीपक गांगुडे असतील, हे तिघं भाऊ अत्यंत कष्टाळू आहे आणि खरोखर ज्या व्यवसायामध्ये काही ठराविक लोकांची मक्तेदारी होती ती मक्तेदारी मोडीत काढत नवीन व्यवसायामध्ये आज गांगुडे बंधूंनी व्यवसाय या ठिकाणी सुरू करत आहे आणि याची मला खात्री आहे. काठेलचा व्यवसाय करत असताना मी त्यांना एक विनंती करणार आहे. व्यवसाय हा व्यवसायाच्याच पद्धतीने करायचा असतो. व्यवसाय मैत्री जरूर करावी. व्यवसायामध्ये मैत्री अजिबात आणायची नाही. फक्त मित्रपरिवारांना चांगल्या प्रकारचं भोजन, चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्याला कशी देता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे आणि मला खात्री आहे ते ह्या व्यवसायामध्ये यशस्वी होतील. आणि वाटतं त्यांनी सातपूर दरबारच्या नावानं हे हॉटेल सुरू केलेलं आहे. सातपूर दरबारच्या नाशिक शहरामध्ये, नाशिक शहराच्या बाहेर अन्य शाखा काही दिवसामध्ये उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही. मी परत त्यांना या नवीन व्यवसायानिमित्त आमच्या शेख परिवाराच्या वतीनं, आमच्या महाराष्ट्र विमान पक्षाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हॉटेलचे संचालक योगेश गांगुर्डे, गणेश गांगुर्डे, प्रवीण जाधव यांनी एकदा हॉटेलच्या पदार्थांची चव घ्यावी असं आवाहन केलं आहे. माझे मोठे बंधू आरजे एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर गणेश भाऊ गांगुर्डे, माझ्या दुसरे मोठे बंधू प्रवीण भाऊ जाधव यांनी सातपूर दरबार हॉटेल हा व्यवसाय आजपासून सुरुवात केली. त्याच्या उद्घाटनासाठी सर्व आलेले मान्यवर
आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान आदरणीय रतनजी लत सर वसंत भाऊ गीते नरेश भाऊ पांडे हिमाताई निगळ दुभाऊ कांदे अशा अनेक मान्यवरांनी व नातेवाईक मित्रपरिवारांनी इथं सातपूर दरबार या हॉटेलला शुभेच्छा दिल्या। आता आमचे मित्र सचिन भाऊ पाटील येवल्याचे पहलवान नामांकित पहलवानी अशा सर्व परिवारांनी आम्हाला सातपूर दरबारच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आमच्या दोन्ही भावांना ह्या हॉटेल व्यवसायामध्ये त्यांची चांगली प्रगती हो अशा शुभेच्छा देतो। थांबतो नेमकं सातपूर दरबार असं नाव सुचण्यामागचं कारण काय? सातपूर दरबार नाव सुचायचं कारण म्हणजे प्रॉपर गाव आमचं त्र्यंबकेश्वर पिंपळत, पण आमचा जन्म ह्या सातपूर गावातच झालं। सातपूर शहराने चांगली ओळख चांगलं नाव आमच्या गांगुर्डे परिवाराला दिलं। सातपूर गावकऱ्यांनी आता राजकीयमध्ये शिवसेनेचं काम करत असताना पूर्ण सातपूर शहराने जे आमचं प्रेम दाखवलं आज सातपूर एम आय डी सी एरियामध्ये आमचे मोठे बंधू गणेश भाऊ गांगुर्डे टॉप रायटर आमचे लेबर कॉन्ट्रॅक्ट गार्डन कॉन्ट्रॅक्ट हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्ट असा व्यवसाय असताना ह्या सातपूर एम आय डी सीमध्ये आम्हाला चांगलं यश प्राप्त झालं। त्यामुळं एक ठरवलं का आपण ज्या भूमीत जन्माला आलो त्या भूमीचं नाव आपल्याबरोबर आपण मोठं केलं पाहिजे, त्यामुळे आपण सातपूर दरबार हे नाव आपण ठेवलं। या कार्यक्रमाप्रसंगी गोकुळ निगम, विजय बंधुरे, निलेश बंधुरे, दिलीप गिरासे, राजाराम पाटील, देविदास जाधव, पोपट बंधावणे, रावसाहेब मते, डॉक्टर रणदिवे यांसह गांगुर्डे परिवार उपस्थित होता। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे, सातपूर।